त्या दिवसापासून केंद्रीय मंत्रिपदाची शपथ दिली घेतली. त्या दिवसापासून प्रत्येक वेळेस महाराष्ट्रासाठी आपण काय करणार आहेत, महाराष्ट्राच्या विकासासाठी काय करणार आहेत, महाराष्ट्र कसं पुढे नेणार आहे याच्याबद्दल कसलाही चकार शब्द नाही आहे. उठसूट कायम त्या ठिकाणी अतिशय वाईट शब्द वापरून सन्माननीय मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेबांवर कायमस्वरूपी टीका करत राहायची. याच्यापेक्षा दुसरा कुठलाही उद्योग त्या ठिकाणी दिसत नाही. बरं, एकदा झालं, दोनदा झालं, आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेबांनी आवाहन केल्याच्या नंतर आम्ही संयम ठेवला की बाबा कोरोनाची परिस्थिती आहे, अशा परिस्थितीत आपण त्या ठिकाणी कायदा सुव्यवस्था बिघडणार नाही, लोकांचा त्या ठिकाणी कोरोनाचा स्प्रेड होणार नाही, ह्या भावनेत आम्ही शांत राहिलो आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेबांच्या आवाहनानंतर. पण जसं आपण शांत बसतोय तसं पाहतात तर ते प्रमाण वाढत चाललंय. मला वाटतं अशा पद्धतीनं महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यावर जर इतक्या खालच्या पातळी जाऊन टीका होत असेल तर तो महाराष्ट्राचा अपमान नाही का? आणि अशा खालच्या पातळीनं टीका करून काय साध्य होणार आहे नेमकं त्यांचं? आणि म्हणून शिवसेनेकाच्या भावना आता अनावर झाल्या आणि त्याचा प्रत्यय तुम्हाला या ठिकाणी दिसतोय. आमचं एवढंच म्हणणं आहे की महाराष्ट्राच्या हिताचं, महाराष्ट्राच्या विकासाचं, महाराष्ट्र पुढे नेण्याच्या बाबतीतली काय असेल ती चर्चा आपण करावी, त्या बाबतीत आपण पावलं उचलावी, विनाकारण काहीतरी टीका करायची कायमस्वरूपी उठल्याच्या नंतर. मला वाटतं ह्याच्यातनं काही भलं कुणाचं साधणार नाही, ह्याच्यातनं काही कुणाचं भलं होणार नाही. आणि अशा पद्धतीची वृत्ती मला वाटतं कुठंतरी महाराष्ट्र ठेचल्याशिवाय गप्प बसणार नाही. महाराष्ट्राचा अवमान महाराष्ट्रानं कधीही सहन केलेला नाही आणि इथून पुढच्या कालखंडामध्येही तो सहन केला जाणार. भूमिका काय आहे? भूमिका सगळ्या महाराष्ट्रातनं आपल्याला दिसते ना, पुन्हा दाखल पूर्ण महाराष्ट्रातनं भूमिका दिसते. कायदा हा सगळ्यासाठी सारखा आहे, कायदा मंत्र्यासाठी एक, सामान्य माणसासाठी एक नाही. जर कायदा हातात घेऊन काही कुणी चुकीचं करत असेल तर त्याच्यावर जी काही कायदेशीर कारवाई आहे ती त्या ठिकाणी होणं आवश्यक आहे आणि ती झाली पाहिजे.